नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 व 2020 मध्ये परिपूर्ण प्रस्ताव दिलेल्या प्रस्तावधारकांच्या प्रभाकर लंगोटे यांनी केलेल्या मागणीची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल. मनपा आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश. शहरातील प्रभाग शहर महानगरपालिकेने सन 2021 आणि 2020 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेला प्रस्तावधारकांना प्रस्तावाची केराची टोपली दाखवून त्यांच्याबरोबर तदनंतर प्रस्ताव दाखल केलेल्या प्रस्तावधारकांना ज्येष्ठता यादी दाखवून DPR क्रमांक 1 ते 6 मध्ये सदर प्रस्तावधारकांना मंजुरी न देता त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबतची तात्काळ चौकशी करून शासन निर्णयानुसार त्यांना लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी परभणी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी परभणी शहर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्पण सेलचे शहर जिल्हाध्यक्ष जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर अण्णा लंगोटे व माजी नगरसेवक तथा माजी शिक्षण सभापती विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील ज्या लाभधारकांना लाभ मिळाला नाही अशा प्रस्तावधारकांना जिल्हाधिकारी व परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोरे यांची भेट घेऊन तात्काळ पात्र लाभार्थ्यांना घरकुल लाभ देण्याची मागणी केली. परभणी शहरातील राष्ट्रीयधारक नागरिकांनी 2019-2020 मध्ये परभणी शहर महानगरपालिकेमध्ये घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्यांच्याबरोबर अर्ज दिलेल्या व तदनंतर अर्ज दिलेल्या लाभधारकांचे अर्जदारांचे घरकुलाचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये या 2019 आणि 2020 मध्ये जे अर्ज दिलेले आहेत त्या परिपूर्ण प्रस्तावधारकांचे अर्ज अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे या पात्र लाभधारकावर पात्र अर्जदारावर अन्याय व्हायला लागलेला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. म्हणून परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर मॅडम यांचीही भेट घेऊन आणि परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयल मॅडम यांची भेट घेऊन आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलेले आहे. हे जे 2019-2020 चे पात्र लाभार्थी आहे प्रस्तावधारक आहेत त्यांचे अर्ज तत्काळ मंजूर करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. अन्यथा या सर्व लोकांचा सर्व पात्र लाभधारकांना सोबत घेऊन आम्हाला प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग छेडावे लागेल याची नोंद घ्यावी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.